तारस कळवण तालुक्यात सप्तशृंगी गडावरील घाटात भर पावसात बुधवारी दगड कोसळली होती, मात्र जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही. दरड दूर करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात रिपरिप सुरू होती. वळवण येथेही सकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी 8 सुमारास सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या धोकादायक असलेल्या गणपती घाटात पावसामुळे माती भुसभुशीत झाल्याने दरड कोसळली. सध्या टाळेबंदीमुळे सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने गडावर फारशी वाहतूक नाही. त्यामुळे दरड पडल्याने मार्गावरील कुठल्याही वाहनाचे नुकसान झाले नाही, तसे जीवितहानी झाली नाही. गडाच्या पायथ्याशी राहणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, नाना सदगीर, ईश्वर कदम, मयूर जोशी यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने यावत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच गडावरील पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यंत्रणेच्या तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने घाट परिसरातील दगड हटवण्यास 2 तास लागले. दरड हटवल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरड थेट रस्त्यावर येऊ नये म्हणून घाट रस्त्याच्या बाजूने जाळ्या बसवण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होते. तुम्ही पाहता विकास समाचार, त्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.